खेड तालुक्यामधील तिसंगी येथील नूतन इंग्लिश स्कूल येथे सातगाव ग्राम विकास प्रतिष्ठान मुंबई आणि श्रीराम ग्रामीण विकास मंडळ सातगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई येथील अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष जगन्नाथराव मोरे हे देखील विराजमान होते. या कार्यक्रमाला श्रीराम ग्रामीण विकास मंडळ अध्यक्ष नंदकुमार भोसले प्रमुख अतिथी म्हणून नूतन इंग्लिश स्कूल तिसंगीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आनंद भोसले हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल खोपी, शिवशंकर माध्यमिक विद्यालय कुळवंडी, नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी या शाळेमधील विद्यार्थ्यांचा सन्मान करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. नमस्कार, माझं नाव प्रांजल विजय भोसले आणि मी नूतन इंग्लिश स्कूल तिसंगी या प्रशालेतील विद्यार्थिनी. मला 91.20% पडले आहेत. आज 24 सप्टेंबर, आज आमचा सत्कार समारंभ. खरंच खूप आनंद झाला. वाटलं होतं की या शाळेतून गेल्यानंतर या शाळेशी संबंध संपेल, परंतु माझे सर्व गुरुजकांनी, माझ्या शिक्षकांनी माझी आठवण अजूनही ठेवले, माझीच काय सर्वच विद्यार्थ्यांची आठवण ठेवले आणि मला अभिमान वाटतो की मी या शाळेचा एक भाग आहे आणि खरंच खूप आनंद होतो. आपलं एक तिमिरात्री तिच्याकडे या शैक्षणिक चळवळीद्वारे आपण संपूर्ण कोकणामध्ये विविध शैक्षणिक मोहिम आपण आखत असतो आणि या मोहिमेचा आज एक भाग म्हणून आज आपण 122वं व्याख्यान इथे पार पाडलेलं आहे. हे व्याख्यान इथे यशस्वीरित्या पार पाडलं. जवळपास 200 विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन व्याख्यानाचा लाभसुद्धा घेतला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी येत्या भविष्यामध्ये प्रशासकीय अधिकारी कशाप्रकारे घडतील आणि अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने ते कशाप्रकारे पुढे जातील याबद्दल आपण त्यांना सखोल मार्गदर्शन इथे केलं होतं. येथील ग्रामस्थ किंवा जे बाकीचे जे मंडळाचे जे पदाधिकारी आहेत किंवा बाकीचे जे मंडळी आहेत त्यासोबत विद्यार्थी वर्ग जे आहे यांनी उत्स्फूर्तपणे यात सहभागी घेतला. आणि लक्षात घ्या, अशा प्रकारचे जर मोहीम जर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जर राबवल्या गेल्या तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन व्याख्यानातून जर त्यांना आपण लाभ दिला गेला तर विचार करा, येत्या भविष्यामध्ये जसं आपलं महाराजांचं जे स्वप्न आहे स्वराज्य घडवण्याचं, तशी आधुनिक युगातले जे स्वराज्य आहे ज्याला आपण प्रशासकीय स्वराज्य असं म्हणतो त्या प्रशासकीय स्वराज्य घडण्यास वेळ लागणार नाही. त्याचप्रमाणे आज सत्यवान रेडकर मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. 10वी 12वीची मुलं, 200-250 मुलं इथे होती. गावचे मंडळी, गावचे सर सभासद, गावचे अगला शिक्षक, मुख्याध्यापक अशी बरीच मंडळी आली होती. कार्यक्रम छान आजचा झाला. आमचे मुंबई प्रतिष्ठानचे सर्व लगा सचिव, उपाध्यक्ष, खजिनदार, सगळे लोक मुंबईवरून मनापासून आज 3 दिवस 2 दिवस येऊन हे इथे कार्यक्रम करतायत. तिसंगीच्या लोकांनी सगळा खर्चाचा बोजा त्यांनी स्वतः हातात घेतला आणि आजचा कार्यक्रम खूप छान अगलत काय पद्धतीने जो गुणगौरव समारंभ आणि अगला मार्गदर्शन शिबिर छान झाला एवढंच बोलतो इथे. आणि मुंबईचा एक अगला काय मुंबईचा आमचा सातगाव प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून इथे सांगतो, जय हिंद जय महाराष्ट्र.